5 तारीखला संध्याकाळी BKC मध्ये MTNL जंक्शन आहे, तिथे जवळ मिठी नदीमध्ये ब्रिजच्या खाली एक अनोळखी बॉडी मिळाली होती. तर त्यामध्ये संशयित वाटलेले होते आणि हामध्ये एक AD 2/24 कुर्ला पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते. AD दाखल झालेल्यानंतर युनिट 5 टीमला असा त्यामध्ये संशय वाटले. आम्ही पण व्हिजिट केलेले होते आणि त्यामध्ये टीम फॉर्मेशन करून ते तांत्रिक विश्लेषण वगैरे चालू केले, CCTV वगैरे पाहणे. तसेच त्यामध्ये एक मिसिंग सगळे ठिकाणी नवीन मिसिंग काही दाखल झाले काय नेक्स्ट दिवशी आणि त्या पुढच्या दिवशी ते कंटिन्युअस चालू होते. तर त्यामध्ये एक 2 दिवसानंतर असा माहिती मिळाली की शिवाजीनगरला एक मिसिंग दाखल झालेले आहे, ज्यामध्ये जे बॉडी आहे ते मैताचे जे बॉडी आहे ते असे सिमिलर तसा मिळते जुळते बॉडी आहे त्यांचे. त्यानंतर त्यांनी पुन्हा पुढे तपासामध्ये अजून चौकशी केले आणि असं निष्पन्न झाले की त्यांची त्याच दिवशी 4 आणि 5 मध्ये रात्रीमध्ये ते मर्डर झालेले होते आणि त्यांची बॉडीला येऊन आणून ते मिठी नदीला टाकण्यात आलेले होते. तर हामध्ये 3 आरोपी आहे आणि जे 3 आरोपी आहे त्यांचे ऑटो चालकचे काम ते करतात आणि त्यामध्ये जे मेन अक्युज्ड आहे, 1 आरोपी आहे, त्यांच्याकडे ऑटो आहे, 6-7 ऑटो आहे आणि ते भाडेवर देत होते. तर जे भाडेवर देत होते त्यामध्येच जे मयत आहे तो पण त्यांचे भाडेवर ऑटो चालवण्याचे काम करत होते आणि त्यांना जे मेन आरोपी आहे त्यांना असा संशय वाटले की जे मयत आहे त्यांचे मेन अक्युजचे पत्नीसोबत काही अफेअर आहे, त्यामध्ये त्यांनी कट रचून आणि बाकी दोघांसोबत त्यांचे गला दाबून मर्डर केले आणि ते त्यानंतर बॉडीचे विल्हेवाट लावण्यासाठी ते मिठी नदीला आणून त्यांचे बॉडी टाकले. तर हामध्ये युनिट 5 टीमने ते आता डिटेक्ट केलेले आहे आणि पुढे कुर्ला पोलीस स्टेशनला मर्डर दाखल करण्याचा प्रोसेस चालू आहे. आरोपीला गोवंडीचे आहे, तिथून अटक केली. आरोपी सगळ्यांचे जे व्यवसाय आहे ते रिक्षा चालक आहे आणि जे मेन अक्युज्ड आहे ते रिक्षा भाडेवर चालवण्यासाठी देत आहे. मैताचे नाम आहे अमान शेख आहे आणि 3 आरोपी आहे. 3 आरोपीचे नाव एक नफीस खान आहे, मुकेश पाल आहे आणि मोहम्मद जस्तीन आहे. 3 आरोपी आहे, नफीस खान आणि मोहम्मद साकीर. जो मेन अक्युज्ड है वो नफीस खान है, ये भाड़े पे देता था और बाकी जो 2 आरोपी हैं साथ में उनको भी ये भाड़े पे ऑटो रिक्शा चलाने के लिए देता था. हाँ, त्यांनी त्यांचीच रिक्षा वापरली आणि तो रिक्षामध्ये आणूनच ते मिठी नदीमध्ये टाकले होते. एक तो मिसिंग का हमें मिला वो कंटिन्यूअस सर्च में और उसके बाद फिर उसका जहाँ वो रहता था और फिर आगे के इन्वेस्टिगेशन में बेस्ड ऑन जो उनका इंटरेक्शन वगैरह था उसका मयत का, तो उसके बेसिस फिर ये आगे पता चला. त्यांना गला दाबून मारलेले आहे आणि नशा करून तसं काय केले ते पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होऊ शकतो ते कन्फर्म नाही सांगू शकतो. बॉडी मिठी नदी आहे, ते ब्रिज आहे MTNL जंक्शनचे जवळ आणि तिथे ब्रिजच्या खाली तो बॉडी सापडले होते. 5 संध्याकाळी सापडले होते. ये अपनी बहन के साथ रहता था और उसने मिसिंग कंप्लेंट शिवाजीनगर पुलिस स्टेशन में दर्ज कराई थी. अमन शेख है 23 है, जो डिसीज्ड है 23 है और जो आरोपी है वो नफीस खान 36 वर्ष का है, मुकेश 25 साल का है और मोहम्मद साकीर 23 साल का है. हाँ, जो डिसीज्ड होते तो अनमैरिड है. ता ये जो मयता है प्रत्येक दिवसी जे रिक्शा त्यांनी भाड़ेवर घेतले होते त्यांचे रेंटल प्रत्येक दिवसी देण्यासाठी तुमचे घरी जात होते. घटना यही इंटरवीनिंग नाइट का है, 4 से 5 का. 5 अर्ली मॉर्निंग इन्होंने बॉडी डाली है और 5 फिर वो बॉडी लेट आफ्टरनून अर्ली इवनिंग वो मिली.